सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे सोयाबीन कपाशी मका व मूग उडीद इत्यादी पिकावर कीड येऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी आणि कीड जर आलीच आणि अल्प प्रमाणामध्ये असल्यास जे काही कीटकनाशक जे आहेत जे विद्यापीठाने शिफारस केलेली आहेत कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली असे कीटकनाशकाचाच अवलंब करावा. त्यामध्ये सोयाबीनवरील जे काही पानं खाणाऱ्या अळ्या आहेत त्यामध्ये उंटअळी आहे, लष्करी अळी ज्याला म्हणतो आपण, तंबाखूची पाने खाणारी अळी ती अळी आहे, चक्रीभुंग आहे, खोडमाशी आहे. या करता आपण जे काही औषधे दिलेली आहेत त्यामध्ये विद्यापीठाने शिफारस केलेल्या औषधेचाच आपण फवारा करावा. सध्या वातावरण पोषक असल्यामुळे आणि आर्द्रता 80 ते 85% वातावरणात असल्यामुळे हे काही पाने खाणाऱ्या अळ्या आहेत याच्याकरता आपल्याला बिव्हेरिया बॅसियाना 40 ग्रॅम वापरता येईल किंवा ॲझॅडिरॅक्टिन 1500 PPM 25 मिली वापरता येईल. निमोरिया रिलाही 40 ग्रॅम वापरता येईल. हे जैविक कीटकनाशक आहेत, याचा वापर सध्या केल्यास एक चांगला आपल्याला दृश्य परिणाम दिसून येतो. या व्यतिरिक्त जे काही रासायनिक कीटकनाशक आहेत त्यामध्ये इमॅमेक्टिन बेन्झोएट आहे 5 HG 3.5 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये आपण फवारू शकतो, किंवा क्लोरोपायरीफॉस जे आहे 20% प्रवाही ते 20 मिली 10 लिटर पाण्यामध्ये फवारून आपण आपल्या पिकाचं जे काही संरक्षण करू शकतो. फवारणी करत असताना हवेच्या विरुद्धपासून फवारणी करावी आणि शक्यतो संध्याकाळी 4 नंतर फवारणी केल्यास याची ती कीड आहे किडीची व्यवस्थापनाकरता एक चांगला आपल्याला दृश्य परिणाम दिसून येतो. जिल्ह्यामध्ये सध्या मागील 4 ते 5 दिवसापासून चांगल्या प्रमाणामध्ये वीज असा पाऊस सुरू आहे आणि वातावरण सुद्धा ढगाळ आहे, आर्द्रता मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. त्यामुळे माझे शेतकरी बंधूंना विनंती राहील की सोयाबीन सारखं पीक आहे, मका आहे, कपाशी आहे, कपाशी पिकामध्ये जिथं जास्त पाणी साचलेलं असेल त्या शेतामधून जास्तीचं पाणी जे असेल त्याचा निचरा करून द्यावा. सोयाबीन मक्याच्या संदर्भामध्ये सध्या वातावरण किडीला पोषक असल्यामुळे सोयाबीनवरील उंटअळी असेल किंवा लष्करी अळी आहे किंवा मावा, तुडतुडे, फुलकिडे याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच मक्यावर सुद्धा लष्करी अळी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे आपण ठरवून त्या उद्देशाने जे काही उपाययोजना आहेत त्या उपाययोजना आपण कराव्या. या संदर्भामध्ये सर्व कृषी यंत्रणांना आम्ही आदेश दिलेले आहेत. गावामध्ये क्रॉपसॅप अंतर्गत रीडिंग घेण्यात येत आहेत आणि त्यानुसार कुठल्या पिकावर कुठली कीड आलेली आहे या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना माहिती देण्यात येते आणि त्यानुसार शेतकऱ्यांनी उपाययोजना कराव्यात.